नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आणि रसिक श्रोत्यांनो, मराठी कुमार भारती इयत्ता 10वी या पुस्तकातील शब्द समूहाबद्दल एक शब्द हा ग्रामरचा व्याकरणचा भाग आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। आपण पाहूया शब्द समूहाबद्दल एक शब्द। पुढील तक्ता अभ्यासा शब्द समूह आहे आणि त्याच्याबद्दल एक शब्द आहे। ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक, ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक, ऐकायला व बोलायला न येणारा मुखबधिर, भाषण देणारा वक्ता, भाषण ऐकणारा श्रोता, कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य, कविता करणारा कवी, कविता करणारी कवयित्री, गाणे गाणारा गायक, वाद्य वाजविणारा वादक, कमी वेळ टिकणारे क्षणभंगूर, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, केलेले उपकार विसरणारा कृतघ्न, जमिनीवर राहणारे प्राणी भूचर, पाण्यात राहणारे प्राणी जलचर, ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू, ज्याला तळ लागत नाही असा अथांग, ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, पंधरवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे पाक्षिक, महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे मासिक, वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक, दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी, दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी, पायात जोडे नसलेला अनमानी, तीन रस्ते एकत्र येतात ते ठिकाण तिठा, पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक, विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई, मूर्ती बनवणारा मूर्तिकार शिल्पकार, रोग्यांची शुश्रूषा करणारी परिचारिका, लिहिता वाचता येणारा साक्षर, लिहिता वाचता न येणारा निरक्षर, शत्रूला सामील असलेला फितूर, स्वतः श्रम न करता खाणारा ऐत खाऊ, नृत्य करणारा नर्तक, केवळ स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी, स्वतःविषयी वाटणारा अभिमान स्वाभिमान, सतत काम करणारा दीर्घोद्योगी। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा व्याकरणाचा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।